शेतकऱ्याचा माल असल्याचं भासवून नापेडच्या बारदाण्यामध्ये भरलेली 42 टन तूर पोलिसांनी जप्त केली. घोटाळा ट्रान्सपोर्ट चालक आणि गाडीचे चालक यांच्यामुळे उघड झाला असून पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अनेकजण संशयाच्या भोवऱ्यामध्ये सापडले आहेत. नगरमधील एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास पाथर्डी बाजार समितीमधून ट्रक भाड्याने पाहिजे म्हणून फोन आला आणि त्यानुसार विष्णू ढाकणे यांनी 2 गाड्या भाड्याने दिल्या. 3 दिवस या गाड्या पाथर्डी बाजार समितीच्या आवारामध्ये उभ्या होत्या, मात्र त्यात कोणताही माल लोड केला नव्हता. 3 दिवसांनंतर या गाड्या पाथर्डीच्या तिसगाव मिरी गाठशिरस या गावात व्यापाऱ्यांच्या गोडाऊनमधून तुरीचे पोते भरले. याबाबत गाडी चालकास संशय आल्यामुळे त्यांनी विष्णू ढाकणे यांच्याशी संपर्क केला आणि परिस्थिती सांगितली. त्यानुसार ढाकणे यांनी बाजार समितीशी संपर्क करून माल भरल्याच्या पावत्या द्या असं सांगितलं आणि त्यानुसार बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी पावत्या दिल्या. मात्र त्यामध्ये मोठी तफावत आढळून आली. ज्या गाडीमध्ये माल भरला त्या गाडीचे नंबर न टाकता दुसऱ्याच गाड्यांचे नंबर टाकले होते आणि मालाचे वजन चुकीचे टाकलेले आढळले. 21 टन माल असताना 21 क्विंटलच्या पावत्या दिल्या, त्यामुळे ढाकणे यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून गाड्या पोलिसांच्या ताब्यात दिल्या. मला ट्रान्सपोर्टचा फोन आला, मग मी ट्रान्सपोर्टला गाड्या दिल्या 25 तारखेला पुण्यासाठी. ते म्हणले नाफेडून माल भरायचा आहे, म्हटलं ठीक आहे. गाड्या दिल्यानंतर यांनी 28 तारखेपर्यंत गाड्याच उभा ठेवल्या. परत मी ट्रान्सपोर्टवाल्याला फोन केला, गाड्या का नाही भरल्या? ते म्हणलं ते भरणार आहे. ते म्हणले तुम्हाला खोटी चालू राहील 2000 रुपये. नंतर यांनी रात्री 28 तारखेला रात्री मार्केटला फेडरेशनला गाड्या न भरता व्यापाऱ्याची तिथं गाड्या भरल्या आणि गाड्या तीच गावातच उभा ठेवल्या. नंतर आम्ही याला बिलट्या मागले, बिलट्याच द्यायला तयार नाहीत आणि बिलट्या दिल्या तर खोट्या दिल्या सगळ्या. आणि गाड्यामध्ये प्रत्यक्ष 850 गोण्या मिळाले आणि त्यांनी आम्हाला फक्त 82 गोण्याची फक्त हे दिल्यात, बिलट्या दिल्यात. गाडीमध्ये 21 टन माल आहे आणि 21 क्विंटलची बिलट्या दिल्यात. गाडी नंबर चेंज आहे, जावक नंबर नाही. आणि आम्ही जर गाड्या घेऊन गेलो असतो तर आम्हीच गुतलो असतो, त्याच्यामुळे आम्ही त्या पोलीसकडे आणल्यात गाड्या. याच्यामध्ये डायरेक्टर बॉडीच आहे पूर्ण, पण आम्हाला आमच्या जे निदर्शनं आले जे आमच्याशी त्यांनी कॉन्टॅक्ट केले ते 5 लोक होते, संचालक लोक. त्याच्यामध्ये वैभव दैफळे होता, बाळासाहेब भुले होता, बाबासाहेब केदार होता, स्वतः चेअरमन होते. चेअरमनच्या बी काही गाड्या खाली झालेल्या आहेत अशा ब्लॅकमध्ये बाहेरून भरून. त्या आता जर चौकशी पोलिसांनी व्यवस्थित केली त्याच्यामध्ये फार मोठं रॅकेट सापडणार आहे आणि याच्यामध्ये व्यापारीसुद्धा आहेत 5-7. आणि व्यापाऱ्याचे जर समजा नातेवाईकाचे जर आपण तपास केला यांचे उतारे येऊन आणि यांनी प्रदेशात तुरी किती घातल्या, इथं शेतकरी आम्ही कष्ट करून बघत होतो तर आम्हाला 5 क्विंटल तुरी होत नाही एकरामध्ये आणि यांच्याकडे मात्र एकरामध्ये 250-300 क्विंटल तुरी होतात. हे कसं काय होतात हेच आम्हाला काही कळलं नाही अजून. कुठं हे जवळजवळ 1 ते 1.5 कोटी रुपयाचा घोटाळा आहे. याबाबत किसन आव्हाड यांनी मागील आठवड्यामध्ये आंदोलन करत पाथर्डी बाजार समितीमध्ये घोटाळा चालू असल्याबाबत निवेदन दिलं होतं आणि व्यापाऱ्यांचे दुकान दाखवून दिलं होतं आणि त्यानंतर तहसीलदारांनी काही व्यापाऱ्यांचे दुकान सील करण्याची कारवाई केली होती. तरी त्याच दुकानातून ही तूर गाडीमध्ये भरली गेल्याने संपूर्ण प्रशासन संशयाच्या भोऱ्यामध्ये सापडलं आहे. याप्रसंगी किसन आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पाथर्डी तूर खरेदी केंद्रावर खूप मोठा गैरव्यवहार झालेला आहे, त्याबाबत आम्ही वेळोवेळी तक्रारी केल्या, आंदोलने केले. तत्पूर्वी तहसीलदार साहेबांनी 23 तारखेला गोडाऊन सील केले, मात्र 23 ते 29 पर्यंत गोडाऊन सील असताना 28 तारखेला गाड्या भरल्या, दोन म्हणजे साधारण 42 टन गाड्या भरल्या, मात्र त्यांच्या बिलावरती त्यांनी 21 क्विंटल असलेलं म्हणजे 42 क्विंटल माल लिहिला. 850 बॅग असताना त्यांनी फक्त 82 बॅग त्याच्यावरती लिहिल्या आणि एवढा मोठा. त्याच्यानंतर 27 तारखेला 28 टन माल भोसरी पुणे येथे खाली झालेला आहे. मग हा सगळा गौड मंगाल आहे, त्याच्यामध्ये हे सगळे संचालक मंडळ चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, हे सगळे सामील आहेत. यांनी असा कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार केलेला आहे, याची सखोल चौकशी व्हावी म्हणून आमची शासनाकडे विनंती राहील. मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की त्यांनी साहेब ह्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना त्वरित त्यांना शासन करा, कोणाला याच्यामध्ये माफ करू नका, सखोल चौकशी करायचे आदेश द्या, त्वरित आदेश द्या, ही आमची शेतकऱ्यांची तातडीची विनंती आहे. एकीकडे राज्यामध्ये तूर प्रश्नामुळे विरोधी पक्षांनी आणि शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध रान पेटवलं आहे. सरकार म्हणते सर्व शेतकऱ्यांची तूर आम्ही घेणार आहोत, कोठेही घोटाळा होणार नाही. मग जर या ठिकाणी सरकारी बारदाण्यामध्ये व्यापाऱ्यांची तूर नेत असल्याचं समोर येत आहे, मग शेतकऱ्यांनी दाद मागायची कोणाकडे? याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांनी. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. जर माझ्या मागे जर आपण तुम्ही ह्या 2 गाड्या पाहिल्या तर या गाड्यांमध्ये नाफेडच्या बारदाण्यामध्ये
तूर असून ही तूर पुणे येथे विक्रीसाठी नेली जात होती। मात्र ड्रायव्हर आणि गाडी मालकांच्या सावधानतेने आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने या दोन गाड्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेल्या आहेत। या गाड्या व्यापाऱ्यांच्या दुकानात भरून पुणे येथे विक्रीसाठी नेल्या जात होत्या। मात्र हा तूर नक्की शेतकऱ्याचा आहे की व्यापाऱ्यांचा आहे हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेल्या पत्रामध्ये मोठी तफावत असून यामध्ये ड्रायव्हर आणि मालकाला संशय आल्याने त्यांनी या गाड्या पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या आहेत। सध्या पोलीस याची चौकशी करत आहे। मात्र निश्चितच यामागे मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। सुशील थोरात, अहमदनगर।